नमस्कार मैत्रिणींनो, घरी बसल्या बसल्या बोर होतंय, मुलांना कुल्फी खावी वाटते. चला तर बनवूया पार्लेपासून कुल्फी, पार्ले बिस्किट. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीज शिकायला मिळतील. चला तर बघूया. कुल्फी बनवण्यासाठी मी पार्लेचा सर्वात छोटा 5 रुपयाचा पॅक घेतलेला आहे. हे बिस्किट आपण यातून काढून घेणार आहोत आणि याची आपण फाईन पावडर मिक्सरमधून करून घेणार आहोत. यासाठी आपण बिस्किट थोडे कट करून घेऊयात. कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला, जर तुमच्याकडे असेल तर व्हॅनिला एसेन्स किंवा कोको पावडर तुम्ही यूज करा, म्हणजे छान कुल्फीला टेस्ट येईल. हे मिक्सरमधून आपण बिस्किट पावडर बनवून घेणार आहोत. हे व्यवस्थित क्रश झालेले आहेत. बिस्किट थोडे गोड असतात, त्यामुळे आपण यात थोडीशी साखरही घालणार आहोत. साखरेचं प्रमाण कमी घालणार आहोत. त्यानंतर तुमच्याकडे असेल तर कोको पावडर यात मिक्स करा किंवा थोडासा व्हॅनिला एसेन्स यात मिक्स करू शकता. यात आपण 1 कप दूध टाकणार आहोत आणि 2 चमचे दुधाची साय किंवा तुमच्याकडे व्हिप क्रीम असेल तर ती तुम्ही यात वापरू शकता. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे छान मिक्स झालेलं आहे. तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड असतील तर त्यात तुम्ही हे मिश्रण घाला. मी हे पेपर कप वापरते आहे. यातून कुल्फी बाहेर काढताना सहज बाहेर काढता येईल. ही कुल्फी बनायला साधारणतः 4 तास लागतात. हे आपण आता फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. हे बघा, 4 तासानंतर मी बाहेर काढलेले आहे. छान अशी कुल्फी तयार झालेली आहे. आता आपण हा पेपर कट करून कुल्फी बाहेर काढूया. बघा किती छान सेट झाली आहे आणि अगदी मटका कुल्फीसारखी कुल्फी लागते आहे. करून बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.